मिरज मध्ये 7 वर्षाच्या बालकाची बुबुळ प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी पार पडली. सेवा सदन हॉस्पिटलद्वारे आणखी एक अलौकिक अशी कामगिरी करण्यात आली. पश्चिम महाराष्ट्रात सुप्रसिद्ध असणाऱ्या सेवा सदन लाईफलाईन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल इथं बुबुळ प्रत्यारोपण शस्त्रक्रिया पार पडली. नेत्ररुग्णतज्ञ डॉक्टर साक्षी पाटील यांनी 7 वर्षीय बालकावर बुबुळ प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी करून मिरजेच्या आरोग्य पंढरीच्या इतिहासात आणखी भर टाकली. पवन दत्ता गाडगे वयवर्ष 7 राहणार कोळे तालुका कराड जिल्हा सातारा या घराजवळ खेळत असताना डोळ्याला दगड लागून बुबुळ पांढरे पडले होते. पवनची दृष्टी जाण्याची भीती निर्माण झाली होती. मिरजमध्ये सेवा सदन हॉस्पिटलमध्ये आल्यानंतर गाडगे कुटुंबाला आशेची किरण दिसली. डॉक्टर साक्षी पाटील यांनी या बालकाच्या बुबुळाची तपासणी करून शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. बुबुळ प्रत्यारोपण करण्यास लागणाऱ्या चांगल्या प्रतीचं बुबुळ हैदराबाद इथून मागवण्यात आलं. तमसोमा ज्योतिर्गमय या श्लोकाप्रमाणे डॉक्टर साक्षी पाटील यांनी यशस्वीरित्या शस्त्रक्रिया करून अंधकाराकडून प्रकाशाकडे या 7 वर्षीय बालकाला नेण्याचं कार्य केलं. सेवा सदन हॉस्पिटलमध्ये नेत्रपटल रुग्णाच्या उपचारांसाठी आधुनिक उपकरणांसह तज्ज्ञ डॉक्टरांची टीम सज्ज आहे. कोणत्याही प्रकारच्या नेत्रविकारकडे दुर्लक्ष करू नका असं आवाहन डॉक्टर साक्षी पाटील यांनी केलंय. नमस्कार, मी डॉक्टर साक्षी रविकांत पाटील, नेत्रतज्ञ, सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल मिरज. गेल्या 5 वर्षापासून सेवा सदनमध्ये नेत्ररोगाची बरेचपैकी उपचार होत आहे आणि अलीकडे माझा अनुभव आता एक 8 वर्षाची मुलग्यावर साताऱ्यातून आला होता. त्याला बुबुळाची दगड लागून पूर्णपैकी पांढरं झालं होतं. त्याच्या दृष्टीहीनता बऱ्याचपैकी डोळे दिसत नव्हते आणि त्याच्या परिस्थिती पण नव्हती पेमेंट करायची. आणि आम्ही त्याला शासकीय योजनेत बसून बुबुळची प्रत्यारोपण केले. त्याला आम्ही म्हणतो केरटोप्लास्टी. आपल्या हे सेंटर जे आहे सरकारातून मान्यता घेतलेले आहे, केरटोप्लास्टी सेंटर म्हणून मान्यता घेतलेले आहे. हे बुबुळ जे आहे बरेचपैकी चांगलं घालावं लागतं. त्याला म्हणतो आम्ही ऑप्टिकल केरटोप्लास्टी. हे बुबुळ जे आहे एल बी प्रसाद इन्स्टिट्यूटमधून मागून बाळाची 2 तास ते ऑपरेशन व्यवस्थित करून ती बाळाची जे आहे दृष्टी जी आहे परत आलेली. त्यांचं फॅमिली जे मेंबर्स आहे आता बऱ्याचपैकी खुश आहे, कारण आता लहान मुलाचे म्हणजे त्या सगळ्यांना काळजी वाटतेच. त्याच्या व्यतिरिक्त आपल्याकडे नेत्रपटलाची सुविधा पण त्याचे उपचारची सुविधा पण सुरुवात झालेली आहे. त्याला लागणारी अत्याधुनिक जी मशीन जी आहे आणि त्याची टीम जी आहे ते पण सुरुवात. आजकालची दगदगीचं जीवनामध्ये बरेच लोक नेत्र रोगांकडे दुर्लक्ष करत असतात. ते विकोपाला गेल्यानंतरच आपल्याकडे आल्यावर ते नेत्ररोगाची उपचार करणे बऱ्याचपैकी प्रॉब्लेम होत असते. सो न तसं न करता लवकरात म्हणजे 40 वयानंतर तुम्ही तुमच्या नेत्रपटलाची उपचारासाठी नेत्र तज्ज्ञांकडून भेटून योग्य वेळेत योग्य उपचार करून घेतले की तुमची जी नेत्रहीनता जी आहे वाचू शकतो. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी.